माननीय श्री करण भैया खलाटे, माजी सभापति पंचायत समिति बारामती, प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सीरीज सांडाळ चौकडीच्या खरामती। पुढारी झालं करून समजावू सभापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या करामती, हे चांडाळ चौकडीच्या करामती। एकदाच पाण्याची समस्या मिटणार आहे निवशी। सुभाषराव, या टाकीच्या प्रस्तावामध्ये मी जर लक्ष घातलं नसतं ना, हे काम सरपंचाच्या हयातीत झालं नसतं। असं का? खटखट वाटते। त्यांनी लोकांपत्राचा धंदा चालू केला दिसतोय बरं का। ए शाण्या, ओ या बाहेर बाहेर। बाळासाहेब काय करताय आत तुम्ही? ए फिटर बाहेर या, बाहेर काम बंद पडलंय, बाहेर या। सरपंचाच्या कामाला खीळ घालायचं काम आहे। चल इकडे बाळू, ये बाहेर। चालू कामात घोटाळा कर नको, आणि ती जीसीबीला धडकशील। नाही लागणार नाही, जीसीबी चिंबल, जीसीबी चिंबल। हा ये बदकासारखं कसं आलंय बघा। हा ये हिडे। ए शाण्या काय करतोय आत? चांगलं घामाघूम झालंय। काय माणसं दिसल्यावर जास्त कळतात काय करताय खाली? ए काय करतोय? शेळीचा घोटाळा झालाय। ह्याचे झाला असं ना, शेळीचा घोटाळा झालाय। मग त्याचं ते बघ ना मालक, तुला काय करायचंय? अहो पण ह्याला पोकल्यांमधलं काही कळत नाही। अरे भाऊ तुम्हाला थोडं थोडं मेंदू कमीच काय? अहो माझ्या सायकलच्या चेनचा घोटाळा झालाय आणि ह्याच्या एका चेनचा घोटाळा झालाय। मी एक चालली तर चालली म्हणून काढत होतो। बघितलं का रामभाऊ बावाटपणा? आपण मी म्हणतो रामभाऊ, ह्या पोकल्यांचा चेनचा सायकलच्या चेनचा काय संबंध आहे का? हो अध्यक्ष मग काय तर निव बावाटपणा आहे। सुभाषराव पाटील सरपंच, बाळू करतो तेच बरोबर आहे। कसं काय? अहो प्रयत्न केला तर काही घडू शकतं, काही शक्य होऊ शकतं। सुभाषराव मध्यंतरी तुम्ही नव्हता, मी सांगलीला गेलतो तर तिथं एक पवन चक्की बंद पडली होती। सरासरा वर चढलून पंखा काढला मी, गाडीत आणला, माझ्या बेडरूममध्ये येतो फॅन। चालते पवन चक्कीत? पवन चक्कीचा फॅन माझ्या घरात चालतोय, ही तर किरकोळ आहे। बाळू काढ, चला एकाला काढावा आणि एकाला दडवावा, तसंच झाले। खोटं बोलण्याला पण मर्यादा असते की? सहस्त्र सहस्त्र पॉपलिंग मधलं तुम्हाला काय कळतं? पॉपलिंग नाही पोकलॅन, पोकलेन पोकलेन। पॉपलिंग मधलं काय कळतं? तुम्ही कबासा जावा तुम्ही। बर चला आपल्याला बाळू खोल चेन जावा तुम्ही। चला चला काहीतरी उद्योग वाढवल, टाकीचं काम बंद पडल रामभाऊ। ग्रामपंचायत गावातली लोक बोंबायला लागले आहेत, पाणी पुरवठा नाही, टाकीचं काम चालू आहे। गाव बोंबालते मरण त्या घरी मावशी बोंबालती, तिचं मिठवा आधी। सरपंच बघा बरं, जावा घरी। काय जावा गाव? सरपंच तुम्हाला गावाला उत्तर द्यावं लागते, तर 1.5 महिने झालं गावाला पाणी नाही। हो बाळासाहेब कशाला हात लावणार नका, नाही तर घोटाळा होईल सगळा। ए त्याला चेन लागते सायकलला बाळू, तुझं काम चालू दे, चल आपलं। अहो रामभाऊ ते काहीतरी उद्योग करेल राव, चला काम बंद पडेल। आता जा तुम्ही घरी, आला चला की चला 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 रामभाऊ। का तुम्ही येडे का? किती फिरताय घरी? आहे का सगळं धरणं? छोट्या काय झाले आहेत का घरची? ते चांगली सगळी अहो घरी मग 6,000। मग मी डॉक्टर आहे का? मग 6,000 मी काय करू? अहो डॉक्टरला पैसे द्या। ए दे पैसे, आलाय उद्योग इथे करून पैसे घेऊन हिडतोय। यांना पैसे मागायचे 50 रुपये दिलं तर 4 ग्लास टाकून येतोय। 10 रुपये दे, 10 रुपये चल। काय किती लय मोबाईल नाही माहितीये का?
नगरी नाही मसमरल तिकडं तिला बोंबला काय जाते तिच्या बापाचं खातोय तुम्ही दोघं दोघांना थोपाडतो का नाही बघ बाळू ताडा ताडा काय का केलं बोंबला झालं तिच्या बापाचं खातोय काय आमच्या पैसे दे आमच्या देखता छान एवढे राग व्हायला काय झालं एवढा राग येतो घरी बायका पोराच्या हातात 550 रुपये ठेवायचं अडचण आली तरी येते करते ती तुमच्या नातूला देत जा द्याल कर पाडदेशी 500 नोट आहेत सगळे कुठं आणलं बाळासाहेब लोकांना पत्र ऐकलं काय या पोकल्यांचा औषध घेऊन या मेडिकल मधन मेडिकल म्हणा बाळासाहेबांच्या म्हशीला औषध पाहिजे ते जा बाळासाहेब काय चॉकलेट फुटणं घ्यायचे काय दारू पाहिजे पैसे बघू एवढ्यात काय औषधं मागतात काय इकडं छोट्या व्हायच्या सगळं द्या ठेवा देतो सगळं द्या मेडिकल वाल्याला घासघीस करत जाके भाजीपाला घेताना शेतकऱ्याकडे कसं घासघीस करता मेडिकल वाल्याला म्हणा कमी कर पैसे ह्याच्यात भागाव तू सुकलेले जुने औषध दे म्हणा ह्याच्यात भागाव तू पैसे देख ठेवा घरी काय घेत तुम्ही देखड पैसे सगळं तुम्ही पेने छोट्या म्हणतो ती बरोबर आहे पैसे देऊन टाका पैसे देऊन टाका घरी ठेवायला बघा पैसे द्या इकडे काय ठेवा देतो तुला काय घेणार मी बारखा पोरग तुम्ही पिऊन घाला चाल मला माहिती आहे की तुमचं कसं आहे चालतो घरी बाळासाहेब मला खाण होतो हो बाळासाहेब छोट्या म्हणतोय ती बरोबर आहे पैसे देऊन टाका बरं त्याच्याजवळ आमचं करायचं तुम्हाला काय घेण्यात येणार आमचा पैसे बाळूचे काय करायचं ते बाळू ठरवेल आता हो चला बायकोच आहे काय काय मी बैल भाड्या नाही तुमच्या त्याला कळत बाळू छोड्या बळगरे आउट चल आयशे गेट आउट तर बाळू नो फेस युअर माय आईज बरं का गो त्याकडे पैसे असल्या इंग्रजी झाडतात ती चल या माझं काम आहे या सुभाषराव माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला सगळ्यांना नेऊन सांगवीला चहा पाजावा स्पेशल मी नाही मी येणार नाही अरे चल चला अरे भाऊ माझं माथाचं काम आहे मला पंचायत समितीच्या गुळवे साहेबांचा फोन आला होता तुमचं आजच्या काम मार्गी लावतो म्हणजे मला बारामतीला जायचे त्यामुळे मी काय तुमच्यावर येणार नाही तुम्ही चहा प्या मी चहा सोडलेला आहे सुभाषराव आबर का रामभाऊ आम्हाला तिघाली चहा पाजा ह्याला दुसरं पाजा नाही 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 मग येते ऐका आपण पण सगळ्यांनी बारामतीला जायचं त्याचा विषय असा आहे माझं पण योगायोगाने बारामतीलाच काम आहे तुम्ही पण चला चहा नाश्ता सांगतो तुम्ही तुमच्या मार्गाने जावा मला पुढे जायचंय तसंच बिघवणला तो बारामती तसंच मोहर बिघवणला जा तसंच बिघवण पाटील तुम्हाला सगळ्यांना न्यायची जबाबदारी माझी भिगवणला काम आहे ना भिगवणला जाऊ रामभाऊ माझं भिगवणचं काम झालं परत खाली मोडलिमला जाणार आहे मी मोडलिमला जाऊ त्यांच्या पद्धतीने जाऊ दे की जात्यात तर आपण का त्यांच्या मागे लागलोय आणखी नाही सुभाषराव मोहोळ चिकमहूद आणि तिकडे पुढे जाणार रे दिगांची हात पडला नकोच त्यामुळे तुमचं तुम्ही जावा मला दिवसभरले काम आहेत दिगांची भागात सांगोला भागात सुद्धा माझी कामं मला आठवली तिकडे जाऊ ठीक आहे माझे 2-3 दिवस दौरा राव रामभाऊ तुम्ही जावा माझ्याकडे 5-6 दिवस मला बी काय काम नाही तुम्ही काय काम काढू नका तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी माझी अप का तुम्ही माग लागला माझ्या रामभाऊ कामात काम काढू कामात काम चला 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 चल आम्हाला बी सांगा घेऊन जा तुमचं पण वाऱ्यावर सोडा तुमची तिकडे काम आहेत काय महत्वाची नाही नाही आम्हा तिघाला कुठेतरी वाऱ्यावर सोडा ना तुम्ही इथंच घरी जाळा कशाला म्हातारपणी येत आहे घरी कशाला जे पाटलीन बायचं बोलणं खा खा खायचं त्यापेक्षा चांगल्या वातावरणात चला तुम्ही जे कुठल्या रोट्यावर बसता मेंबरच्या बरोबर हे रामभाव हे कशाला सोबत आपण दोघंच मोटरसायकल जाऊ मी त्याला टाकतो आणि तुझी गाडी घे यांना घे जेवणाचा खावण्याचा खर्च मी करतो चला सुभाषराव सगळे लोक कामाला लवकर लगेच जाऊ ऐका मी 1 रुपया खर्च करणार नाही तुम्हाला करावं लागेल आणि मग कशाला निघाला नुसतं आमच्या उरा बसायचा आला तिकडे तुमचा तुम्ही जावा सुभाषराव तुम्हाला वहिनीने बोलावलंय घरी आपण दोघं जाऊ रामभाऊ असू दे बाळू हे सगळे घेऊ जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर खर्च मी करणार चला 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 तुम्ही चला रुपये मी खरजणार नाही पैसे घरी मी आहे ना काय व्हायची चला बसा हा काय बसा आपण येत नसतो ही गाडी चालवाय असलं तर आपण येत नसतो माघाऱ्यांना लिहायची काय गॅरंटी
नीट उभा राहता येणार गाडी चालवायला होता याला तुम्हाला अग्र केलाय वैया म्हणून धके घरी तुम्ही मी रामावून मी जातो मी चालवतो गाडी नको नको सुभाषराव आजपर्यंत गाडी चालवताना बाळू कधी फसलाय मिटलं मला सांगा मिटलंय म्हणून आजपर्यंत बाळू गाडी चालवताना कधी फसलाय का मग आज त्याचा अविश्वास का आज जी गाडी चालवते बाळूच चालवल माझा मित्र रामभाऊ एकटा आवण ठेवा नाही आव पण ती पेलेला हा आहे आजपर्यंत फसला नाही पण फसविल्याची भीती वाटत जाग ही तुम्ही माझ्या विश्वास नाही तर आव घरी बसून वाढवाय लागते सुभाषराव नो डिंक ड्रिंक ड्राय पण आजच्या दिवस बाळू तूच चालवत जाय बसा 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 चला असला एवढंच कारण नाही बाळासाहेब आणला बस बाळू काबंड घेईन नाही बसा आजच्या दिवस नो का नीट सांगा मी आहे ना तांट्या मुक्ते अध्यक्ष बसा बाळासाहेब बोलायच नाही बाळासाहेब बसा सुभाषराव बसायला येणार काय राव तुम्ही विश्वास देता ह्या माणसाव मी कर रामभाऊची गाडी मी माणूस घेतो सगळं हँडल करतो मैत्री तुम्ही काय एवढी लाडी गोडी लावता ह्या माणसाला माझा मित्र आहे मित्र वनिवला मध्ये बस 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 वनवा नको चाल नको चल चला बसा सरपंच डोकं बिकं जागे वेळ करा भाऊ तुमचं काय झालं सुट्टी दिवशी कसं पंचायत समितीत साहेब असेल ती आज सुट्टी नाही का माझा वेगळा प्लॅन आहे हा गाडीत बसा पुढं गेलो कुठं मला सोडून कुठं आम्ही चाललोय जरा काम आहे जरा हो अत्यंत महत्वाच्या मीटिंगसाठी सरपंचाला चालवलेलं आहे आणि तुम्हाला पण नेलं असतं पण गाडीत जाग आहेत पाचच आम्ही बघतो ते असलं गुळचट बोलण्याने घोडा लावला नाही नाही ही कुठनं पद्धत काढली हा सगळ्या कामाला आम्ही हा आणि असं फायद्याच्या कामाला तुम्ही कुठल्याही प्रकारे मी तुम्हाला अंधारात ठेवणार नाही आल्यावर सांगतो आल्यावर सांगतो जा तुम्ही बघा मला सोडलंय नाही नाही जा तू परिणाम लय बेकार होते ना जा तुम्ही नाही जा तू चेअरमन गेलाय माणूस पण त्याला सोड कुठनं पद्धत काढली हा सगळी गाणी वाजत्यात जिथं संजू शेटला डावलं ना तिथं बराबर कार्यक्रम होणार किती झाले पैसे 1000 रुपये 1000 तर टाकलं का पेट्रोल 1000 वा वा काय झालंय नेटवर्कचा जरा इश्यू आहे माझ्या फोनला प्रॉब्लेम आहे उधार ठेवता का पुढच्या आठवड्यात देतो भाजीपाला म्हणजे पैसे द्यावं लागतात एक मिनिट हळो रे अरे सोड रे आपण पैसे बिसे देत नसतो राम अरे पाच मिनिट पुढे एटीएम मध्ये काढून दाना दाना देतो रामाराव सुभाषराव यांना सांग राव हे 1000 घ्या बळो एटीएम ठेवायचं की सगळं पैसे रोख तुला ठेव हे तुला ठेव राहू दे मला ठेव माझे पैसे राहू दे चल तू बी काय याद रे का चल चला रामाराव असं दुसऱ्याच्या जेव्हा बाजीराव जाऊ नका अडचण रे मला मी माझा इष्टीने जात होतो बारामतीला सुभाषराव चला सुभाषराव आत्ताच आलेल्या माहितीनुसार पंचायत समितीला सुट्ट्या असल्या कारणाने आपल्याला तिकडे जाता येणार कुठं पंचायत सुट्टी फोन झाला माझा कोणाला फोन झाला डायरेक्ट बीडीओ साहेबांचा फोन मला झालाय फोन विस्तार अधिकाऱ्याचा या म्हणलं बाळासाहेब तुम्ही काहीतरी लाभार बोललो का रामभाऊ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याशी माझं थेट बोलणं झालेलं गटविकास अधिकारी झाला माझा इस्तर अधिकारी बरं झालाय फोन ज्याच्याकडे माझं काम आहे तो वाट बघत बसले माझं ते साहेब अरे सरकारी सुट्ट्यामुळे तर भारत गॅसीची प्रगती खूप चला उतरा भूक पण लागली तुम्हाला जेवण घालतो चला चल बाळू नको मला जेवा तुम्ही जेवा माझं राव राम महत्वाचं काम आहे रामभाऊ राव महत्वाचं काम असायला आणि ते काम होण्यासाठी ऑफिस तर उघडं पाहिजे बाळा
चल आईस तर रेकर्याचा फोन झालाय माझा. अरे झाला त्यांना माहित नसेल. बीडीओ साहेबांचा माझा थेट फोन झालेला आहे की आज सुट्टी असल्या कारणाने पंचायत समितीकडे फिरकू नये. बीडीओ कर माझं कामच नाही तर काही. अरे बीडीओ महत्वाचे असतात त्यांना माहित असत. बीडीओ मोठा का विस्तार अधिकारी मोठा. विस्तार अधिकारी मोठा का गट विकास अधिकारी मोठा. नका वाद घालत बसू. चला उतरा सुभाषराव. चला जेव भाऊ म्हणतात ते निर्णय योग्य आधी जेवण करू. ऑर्डर सांग बाळो. ऑर्डर सांग पुढे जाऊन पण आपण सगळेजण गाडीत एकत्र. आणि मग पंचायत समितीत रामभाऊनी फोन कधी केला? मी तेच सांगितलं होतं आज सुट्टी असेल. ते म्हणले नाही नाही आपण आहे पंचायत समितीला सुट्टी असू नाही तर नसू. तुम्ही मात्र तुमच्या डोक्याची पंचायत करून घेऊ नका. मी आहे ना इथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. तुम्हाला जेवण्याशी मतलब चोपा आणि घरी चला. पाटील जेवायला तयार आहे. आपल्या खिशात एक रुपया सुद्धा नाही. माझ्या खिशात बँकेत असतो कवा एक रुपया तुमच्या खिशात. तू असं उडवाय त्या दिवशी मला सुभाषराव रुपया द्या. आबरू गेले त्या दिवशी आणि मोठ्या पानांना जाता तू असं उडवायला. सगळं खरं झालं पण बिल कोण भरणार? सुभाषराव मी मगाच्या प्रश्न म्हणतोय बिलाची जबाबदारी माझी. शेवटी बाळ्या आहे ना बाळ्याचा केसा भरलाय पैशानी. आज त्याच्या पैशा उड्या मारायच्या. तरी म्हणलं गाडी चालवायला नको म्हणलं तरी तुम्ही का म्हणत होता माझा बाळ्या गाडी त्याने चालवू द्या. चला की कसं का आज खर्च फोकटात जेवण घालतो बघा. पहिल्यांदाच आपल्या तावडीत गावलं. मोकळा कर खिसा मोकळा. चला गेलो बाईक. एकदा बाळून मी कोकणात येतो. कोकणात 10 दिवस त्याला फिरवला कोकण दौरा. 1 रुपया त्याला देऊ दिला नाही. आणि बाळू का मला ऐकतोय हा रामभाऊ. हा बाळासाहेब म्हणजे गावात वागळ माझा बिल जप्ताचा. अहो सांगतो म्हणतो बघा 1976-77 ची गोष्ट असेल. काय म्हणता जुनी शाळेत नाही येताना आम्ही पोरजी काय आडवं बोललं वेदा कळलो बाळासाहेबांनी आम्ही सोडवलं. एवढ्या बाबतीत बाळूचा हात खंड आहे. 1971 ला माझा जन्म झाला. कधी 1971 ला कोकणात गेला बरं. 86 ची गोष्ट असेल काही. 10 वर्ष का बरं गेलोच नाही राव. तुम्ही सुभाषराव आत्ता सांगवीला यायला लागला 4 किलोमीटर घाबरत तुम्ही. तुला दारूच्या नशेत आठवत नसेल. तुला जे फेरावलं आम्ही लहानपण मरणाचा. माझ्या जन्मजयंती दारू पितो तुम्ही आईच्या पोटात असताना. देवचे बाळूसाठी लहानपणापासून मी आजपर्यंत 1.5 पट खर्च केला. इतका हिशोबच ठेवत नाही. हो आमच्या घरी फक्त भिकारी आम्ही. ह्याने 1.5 कोटी रुपये खर्च केला आणि हो बाजाराला पैसे मागतो ह्याला द्यायला वारपट्ट्या. तुमचं खरं म्हणायचं का ह्यांचं का ह्यांचं म्हणतं. पुढच्या आठवड्यात एक ट्रीप आयोजित केली मी कुटुंबाची आमच्या. बर बाळासाहेबांना येणार आहे मी. हा नाही ड्रायव्हर म्हणून आम्हाला आणि तुम्ही राव रुबाब गाजो आमच्या. ए ड्रायव्हर इकडे रे ड्रायव्हर तिकडे जा. अरे लाबाडीची दुनिया नेवशे सरपंच तुम्ही आत्ता आला आमच्या ग्रुपमध्ये नाही तर तुम्ही ते लय फुटे राहत पहिलं. असं नाही चाललं सहस्र भाजी घ्या. भाजी घ्या घ्या भाजी घ्या की वया घालव नका. मिळणार नाही सहस्र अन्न अन्न करून मरचाल वाया घालू नका. काय पाहिजे तुम्हाला? सगळं हॉटेलच मिळत. तुम्हाला काय लागतं ते सांगा. बर का सर आज या अशा लपड्यामुळे भानगडीमुळे मी आपला एसटी धरतो. येश नागरिकांचं तिकीट काढतो ना आरामशीर बस. आम्ही तुम्हाला ओढत होतो बसा बसा गाडीत म्हणून. घरी म्हातारी सुख लागून द्या ना म्हणून इकडे आलाय बोलत. काहीतरी बोलले जाऊ नका बलबीन पाटील. नाही तुमची माणुसकी तुमचा मोठेपणा बाळासाहेब लय ऐकलाय महाराष्ट्रामध्ये राजबिंडाकडे. हा काल परत शिव्या देत होता मला राजबिंडाकडे. आज कोणी शिव्या दिल्या? तर सुभाषराव हे आमचे मित्र हॉटेल निरा गार्डनचे मालक
दत्तात्रय गुंजवटे आबांचं हॉटेल. मग आता काय करायचं? अरे आबाला लुटता का? अरे लुटायचं नाही, आपण कुणाचाच एक रुपया ठेवायचा नाही बाळू. आपल्याला पण काही इज्जत आहे का नाही? चला पटकेने पैसे मोजा. चला बिला. बाळा नाव काय तुझं? दीपक. जावा करून घ्यायचं काय? जावा करून घ्यायचं का दीपकला? नाही तसा पोरगा चांगला असेल तर जावाय करून घ्यायला सुद्धा हरकत नाही. आहे का? घ्या. दीपक तू जसा तुझ्या घरचा दीपक तसा आमच्या हा गावचा कुलदीपक, त्याचं नाव बाळू. पण आम्ही सगळं मित्र परिवार त्याला बाळासाहेब म्हणतो. बाळासाहेब खूप प्रेम, खूप प्रेमळ म्हणून. बिल किती झालं बाळा? 1200 झालं तुमचं. 1200 किरकोळ झालं बिल. बाळू बिल दे रे. बाळा कोण दर तुला? का बिल दे? आमच्याकडे पैसे नाही. मी काय देऊ बिल? माझ्या फोनचा टेक्निकली प्रॉब्लेम असल्यामुळे. टेक्निकल असं नाही तर कसला असू द्या, मे रुपये देणार ना? माझ्याकडे पैसा नाही, मी मोकळ्या केस हाताने आलो इथं. बाळा तू जर झडती घेतली ना, फक्त एकाच प्राण्याकडे पैसे सापडणार, त्याचं नाव आहे बाळासाहेब. का पाटील आणि रामभाऊ, पुढच्या वेळेला आपण जेवायला येऊ ना, बाळासाहेबाला बिल भरून द्यायचं ना? ऐका तवा तुम्ही भरू नका ना, आता मला भरायला नका. तुमचं तुम्ही मिठवा. नाही नाही नाही, तुम्हाला गावात गेल्यावर घेतो. आपण माझा काय संबंध? अरे मित्राची काय आबरू बिगडू राखायची काय सवय? गावा जर मला सांगितलं असं पण टाकला असं काउंटर. आता काय झालंय? तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून द्या म्हणजे राम भाऊ. गावात तुम्हाला माहित नव्हतं बारमध्ये जायचं, बंडल तिथे टाकला असता इथं टाकाय मारता येईल. बाळू कधी कधी तुम्हाला बोलवा येतो, माझ्या उश्याला आसपास असे लाखो रुपये असतात, तू धपात त्यातलं घेऊन जातो. मी हिशोब विचारणार आसपास असतात. आसपास पैसे बनलेले असतात. डेगाणी डेगाणी 3 महिने झाले रिश्नीचा तांदूळ खायचे, कपाटा खाली पैसे पडले. दे लबाड पौष्टिक असतो तांदूळ. गमास विषय रमो पैशाला पैसे माझं रमो. माझी आई शपथ मी मरण शपथ आहे माझी. कमी पडलं तर मी देतो घरी गेलो. पिऊन पैसे वाया घालवण्यापेक्षा खाऊन मरू. हे बाळ किती झालं? बाळा राव सुभाष राव हे 1500 घे. अजून बरेच पैसे अजून तुला माझे पैसे घेता सुट्टे. हा सुट्टे घेता बाळू. तू काय याद रे का? हे बिदर तुलाच बर किरायश तुला टिप दर बाळा. दीपक बडशेप घ्या. बडशेप का बाळू? थँक्यू. खानाला देऊ देणार आमचे पैसे टिप दिली हो त्याला. अजून दे रे बाळू. हे बघ काय सांगू येत नाही म्हणून. मी आता सांगतो पुढच्या वेळेला बाळासाहेबाला बिल देऊन देणार. अरे भाजीतलं शुल्क मी टाकी चाकी लय जोरात आणलाय. नाही प्लॉट जोरात आणलाय बरं का? नाना बस त्याची मेहनत करतो या. पण थोडं काय होतं या, आपण एवढं कष्ट करतो या आणि थोडंसं काय होतंय, मार्केटिंगची बी अडचण आहेच आणि चोरीचं बी प्रमाण भरपूर आहे. थोडंसं काय होतंय, आता मार्केट कसं तरी वाढलं या आणि थोडंसं 35-40 रुपये किलोनी चालली आता. आता माझा एक नंग बघा, 3.5-5 किलो भरणारा नंग आहेत एक. पण काय चोरीला पोपई जाती या. आता लाईटीचं एक तर अशी वरड आहे की रातच्या लाईटी कवा बी येत्यात कवा बी जात्यात, तरी आपण एवढं कष्ट करतोय. लाईटीची तर नाना लय परिस्थिती अवघड आहे या. कवा रात्रीच्या 12 येतात, रात्रभर आपण एवढं कष्ट करतोय. पण आता काय झाले, थोडंसं फळं चोरीला जायला लागलेत. आता हे बघा तुम्ही, एका झाडाला 40-40, 35-35 फळं लागली आहेत. आज मार्केटिंग 30-40 रुपये. पण आता एवढं शेतकऱ्यांनी कष्ट करायचं. आणि दुसरी गोष्ट अशी नाना, वाहतूकदार आणि आडतदार ह्यांच्यात मतलब 2-2% ह्यांना वाहतूकदार आणि त्यांची कमिशनवर ही धंदा चालल्यात. शेतकऱ्याच्या हातात तर काहीच नाही. वाहतूकदार म्हणजे सगळे लोबडायचीच कामं. हो बरे त्याचे पण डबल चोर. चोर पण शेतकऱ्याचा बी त्यांना वाईज कळवळा आला पाहिजे ना. चोर तर वेगळं आणि मालामाल ही झाली आहे ती ना. आपण रात्रून दिवसा कष्ट करतोय नाना, ह्याचं काहीतरी आहे का शेतकऱ्याचं? म्हणजे सरकारने सुद्धा ह्याची दखल घेतली पाहिजे. चोर गावलं पाहिजे. गावलं आपण हुडकायच्या परिस्थितीत आहे की, पण खाण्याची वस्तू खाऊ दे ना, काय फरक पडतोय त्याला? खाण्याची वस्तू खाऊ द्या. पण ह्यांनी जर कॅरेटने ह्यांनी माल न्यायचा रात्रीचा, हा नुसती खात नाही, विकत्यात नेऊन विकत्यात. बारामतीला सकाळी सकाळी ताज्या मालाचं गटोळी असते. हो पण हे शेतकऱ्यांनी काय करायचं, रात्रून दिवस आपण कष्ट करतोय, ह्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे ना. सुभाषराव काय रावीकडे हिरवळ फार चांगली आहे बरं का? जमवायला लगे करून द्या राम भाऊ. लगे करून द्या सुभाषराव.
बसला मागं नुसतं मांडर पाच पाच मिनिटाला थांबतोय रे या अध्यक्ष या चला आपण पण सुभाषराव निसर्गाच्या सान्निध्याचा आनंद घेऊ रामभाऊ रामभाऊ चांगल्या रोडने गेलो असतो तर काय मधनं चाला अंतर वाचली खडबडीत मांडले तुम्ही तुम्ही का बस सुभाषराव रामभाऊ अरे बाळू मी तुझ्या जोड्या सकाळ पाया पडतो पण माझं घरी गेले गेल्या पैसे दे फोन पे तुझ्या चालू नव्हतं सुभाषराव म्हणते मला बायकून लय कावं लागते माझं पैसे किती घालवलं 1000 रुपये डिझेलला घेतलं पेट्रोल टाकलं आणि तिथं सुद्धा 1500 रुपये माझी बायकून लय कवळायला राव पुढच्या वेळेला ना डिझेल पेट्रोल जेवण आपण बघायचं रामभाऊ नाही तुम्ही ना पुढचं पुढं माझं पैसे घरी गेले गेले ते पैसे कसले पैसे अरे तिथं पेट्रोलला घेतल्यानं डाव्या जेवायला का मी ह्याच्यासाठी येत नव्हतो तुझ्या बर तिकडं जळलो असतो माझा पेट झाला असता तर बरं झालं असतं माझा मी पंचायत समितीत गेला बरं झालं असतो कोणी घेतलं होतं पैसे तुझं अरे पेट्रोलला घेतल्याला लागा रामभाऊ आपल्यातल्या आपल्यातल्या मित्राला पेट्रोल टाकलो सुभाषराव तुम्ही कधी अयो मित्र रामभाऊ जीवाचा दोस्त हाय की आणि मग माझं पैसे तू देणार नाही तू म्हणला फोन पे माझा बंद आहे तेवढा आता दे पाटील माणूस प्यायल्यावर त्याच्या ध्यानात राहत नाही हीच खरं बरं का बाळो त्याचा फोन पे रामभाऊचा चालू आहे आणि आपण जातानाच रामभाऊनी टाकी फुड केलेली होती नाटाचा फुडकाच्या फुडका किशत घातलेलं घरी येऊन रामभाऊनी मी बघितलेलं होत हे या पाटला ज्या वय वाढल्यामुळे मेंदू परिणाम झाली पेट्रोल पंपावर गाडी घेतली सुभाषराव नाही करतील तंटा मुक्त अध्यक्ष त्याचा सुभाषराव नाव हा काय विषय माझं पेट्रोल 1000 घेतल्यात पंपाव घे डाब्याव घेतल्यात 1200 रुपये घेतल्यात राव कोणी घेतल्यात बिंदी म्हणला तुम्ही पण म्हणा की आपण आपण डाब्यावर कधी गेलतो बाबांनो मी काय नव्हतो कारण मी तुमच्या गटात नाही हा संजून चेअरमन असत मी भरलं असतं पैसे पण मी तुमच्या दे का गटाचं गरीबाचं पैसे येत राव कोणी बिल दिलं मला काय माहिती थोडं तरी वाटाय सुभाषराव आजपर्यंत तो आमचंच खात आला आमचंच खात आला आमचंच खात आला आणि खाऊन खाऊन परत आमच्यावर थोकतोय वय अरे काय भावलाट आहेस काय रे रामभाऊ खरेचे दोन येणार काय बी म्हणा चला बसा गाडी पाळायची नाहीत कधी जाऊन ये आम्ही गाडी बसलो एसी आहे ना चालू अरे माझं राव गरीबाच लय तळटाळ घ्यायचं तळ्याचं सापन कुठं गुरु मरतोय लवकर उशीर झाला एकटर फोन पे गरीब म्हणते तू विषय कशाला घेता कट करा जाऊ दे माग कुठं बघतो कधी पैसे घेतले तो आपण कुठला बाबा कुठला पेट्रोल पंप मला काय आठवतच नाही असंच गरीब म्हणतोय गरीबाला कशाला पाहिजे 10 रुपयाला गरीब गुणाचा रेड आणता सारखा आपल्याला टाकतो त्याला बसा गाडी कार्यक्रम खराब लागतोय बाळासाहेब तुला आता सगळी एकजीव झाली ती काय चांगला कू लिवला बर का बाळासाहेबाला कू लिवला अर्धा तास झालं एवढा कुठं वेळ असतो का पण तुम्हाला कळायला पाहिजे ते 10 रुपये तुम्ही गाडी सकाळपासून त्यांच्या हातात दिली चावी तरी घ्यायची ना कमीत कमी तुम्ही आणि जेवण केलं त्याच्या पैशाचं म्हणल्यावर चावी घ्यायला पाहिजे होती बरं का ते तुम्हाला डोकं पाहिजे ना लॉक करून गेले निघून नाही नाही आग्या करू राम भाऊ काय काय करावं आग्या गाडीचं कुलूपच तोडू एक नंबर पाटलांचा निर्णय आवडला मला वाटलं तुम्ही वयाने ज्येष्ठ झालाय तुम्ही तर उन्हाने ज्येष्ठ झाल्यासारखं करायला लागला आणखी तरणा भांडावी आणि माथाला समज का तरणा भांडण मावशीचं खोंड कुठे चाललाय माझ्या गाडीचं कुलूप तोडाय मग
मला कशा घालतोय पिऊ घालतो बाळासाहेबांच्या पैशाचं घाव घातलंय एवढी किवी येते तर द्या पैसे मला साधा पेट्रोल पैसे नाही की राम पुढारी म्हणतो तोडा दगड तोडा तोडा दगड झेकी दगड मग काय लावलं मागच्या बसले काय लावलं म्हणजे खाव घालतो ती खाव घालतो आलं बाळू बस 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 एवढाच माणूस दिलदार आहे अहो ती मालक म्हणत होता अजून पण येणार मला तर तुम्ही यायला मरस होत टाकताय तुम्ही पपाय कुठे आहेस वाळू उघडला हात माझं राव एक कमी पडली की पाटलांना तुम्ही एकी देत ना घेऊन जाते मालक चांगला देतो हे माझी आमच्या पार्टीतलाय का सुभाषराव नाही सुभाषराव नाही दे पप्पा सुभाषराव पपया पाहिजे तर मागून घ्या की मागून घ्या की मागून करताय बाळासाहेबांनी दिल्याच्या साठ बरेचशी आणली सु पपया माझ्या बापाच्या नाव साठ बरा पपया कुठं आहे मी वसंतराव खानाटे मी तुम्हाला ओळखलंय काय ओळखलंय मी कारखान्यात शेती अधिकारी केशवराव जगताप आहेत ना चेअरमन त्यांच्याकडे मी तुमची शिफारस करून तुम्हाला डायरेक्ट काय मला गरज नाही मी डायरेक्टर होईल ना तर चेअरमन होईल माझ्या अजून 3 वर्ष येते सर्वेची नाही होणार तुम्ही नाही मला पप्पायासाठी मारताय इंटरनॅशनल पुढाऱ्याला तुम्ही 7-12 आमच्या माझ्या नाव 7-12 ते सुभाषराव तो काय सुभाषराव बघा माग बघा तरी काय चाललंय काय चाललंय रोज पपया चोरीला जात्यात तुमच्या माहितीसाठी सांगतो अख्या गावाच्या माहितीसाठी सांगतो आजकडे बाबा 40 एकर जमीन होती गावचा प्रकरण 35 एकर केली त्यांची हे राजे माझ्याकडे बघीन नाच प्रकरण रामभाऊ म्हणते रामभाऊ मी म्हणतो मी रामभाऊ आहे तरी चोरीच्या नावाखाली मारताय वर या दाखव तू हिस्का रामभाऊचा बी कच्चा समजला काय रे मला दाखव तूच नादीच लागाव कोणी सांगतो सरपंच मी रामभाऊ मी कुणी मला का मारतोय रे का मला मारतोय बर का रामभाऊ मी काय केलो ती मोठीच्या मोठी पपई होती का नाही हल्लं बोकडी अशी उचलली डोक्याची मारली त्यांच्या ती बोंबली तर पळालं आणि काय सुट्टी दिली होय असं ऊस मोडलांची दुवाकाला असं फोकाळलं बाबा पार फानत होतो हो मग ती म्हणले रामभाऊ मी तुम्हाला ओळखलंय म्हणलं मी तुम्हाला अगोदरच म्हणत होतो मी रामभाऊ आहे रामभाऊ आहे रामभाऊ आहे तर माझ्या अंगावर येत आहे असं फोडलं ऊस म्हणता आपला नादच कुणी करत नाही चंबडीच काढली असत तुम्ही रामभाऊच्या नादात लागलं म्हणजे काय साधा आहे का पाटील आम्ही सुभाषराव इकडे सारखं पळून आलाय तुम्ही
अहो रामभाव मी त्या दोघांना असं ढिकाळी मारलं का नाही अक्षरशः माझी माफी मागितली आणि पळून गेली दोघं मी तर काय केलं दोघांना माहिती का एका हाताने एकाला इकडे पाडला दुसऱ्या हाताने इकडे एक पाडला आणि मुसंडी मारून पळालो आपण चौकानी का नाही आसारी असला का नाही त्याला बस आता अक्कल त्याला त्याच्या अगोदर आपल्याला बी चौकाला रेट नाही हे गावात सांगायचं नाही खाली बसा खाली बसा नको बसायला उठा बसायची तरी लायकीच ठेवलं का त्यांनी पण माहितीये का हे सगळं अंगलोट कुणामुळे आलं बाळ्या शौस बाळ्याच्या अंगावर फोडल्याशिवाय मला चेन पडणार पण कशाला त्यांच्या पैशावर जेवायचं म्हणला तुम्ही ऊस फोडलाय कशाला पैशावर जेवायचं म्हणायचं तुम्ही आलं का नाही अंगलोट आपलं किती वेळा खाल्लं तो आपण पिदाड्या माणसाची बुद्धी कशी चालल ह्याच्या तुम्हाला अंदाज नाही बघा ऐका पाटील सगळ्यांना समान मार बसलाय आपण बी त्यांना मारले मारले आता काय करायचं गावात कोणालाच म्हणायचं नाही आता गाडी बी घेऊन पळाले बाळासाहेब आपण बांधा बांधाने गावापर्यंत पोहोचायचं कोणा आमच्या घरी सांगू नका बर का म्हातारीला मला मारचूप पण मी बिचूप कुठं बसायला नाही सांगणार कारण त्यांना जर कळलं ना तुम्हाला मारले म्हणजे अजून माराय पाहिजे बाळासाहेबांना शोधावं लागेल बाळाला शोधून आणायचा सोबत सापडू दे खिचाला होय आमिर हे झेंडू लावलाय किती निघलाय आता झेंडूत किती पैसे झालं हा झेंडूत लय पैसा झाला का लय पैसा झाला हे लय पैसा झाला झेंडून होय मरणाला पैसा झाला ना व्याकार इतका लबाड बोलतोय अरे दसऱ्याला आणि दिवाळीला त्याला 10 रुपये किलो आणि कुत्रे चिरत नव्हतं आणि मग तू झेंडूत पैसा झाला चांगलं तुला गुलछडी लाव म्हणत होतो कशी चालली आता गुलछडी अरे 200 रुपये किलो चालली रोज ताजा पैसा येतोय रोज हातात अरे गा ना त्याला ज्ञान लागत शेतीचं ज्ञान लागतं कळलं का माझा पैसा झाला ओझ्याला माहितीये काय काय केलं तुला माहितीये का ओझ्याला दिले ना हार बनवायला फुलं 200, 200, 300, 300 रुपयाला हार विकलं निम्म पैसे मला निम्म पैसे त्याला घेतले अरे अरे जेवढं ओझ्याने हार बनवलं ना तेवढं नदीत नेऊन टाकलं कारण तुझ्या फुलाचं र कुठंच हार खापला नाही त्याचा अरे कसला रे बोलतोय वाय जरी चांगलं बोलायचं अरे ह्याला कधी बघावतं का अरे बघावतं का ह्याला माझं अरे माहिती नाही वय छोट्या सांग जरा लागा नीट ह्यांना दोस्तांना समजून गाणं काय का म्हणा ज्यापासून उज्जनला चष्मा लागला का नाही गावातल्या क्रेज वाढली उज्याजी वय किती म्हणतय 70 वर्षाचं म्हातारा आलं वाटतं का तुला अरे 70 वर्ष नाही नाही ए उज्या अरे 2 मिनिट ऐकून घे तुझी इतकी क्रेज वाढली इतकी क्रेज वाढली काल परवा 2 दिवसापूर्वी नागपंचमी गेली नागपंचमी बायांना क्या वाढलं कुठं ना गावलं नाही शेवट लोक म्हणले उज्याला दूध पाजा किती रे कुत काय का अरे सगळे म्हणतात उज्या म्हणजे गावातला भुजंग या हिथं इकडे तिकडे उघडकायची गरज नाही म्हणून अरे चष्मा लागण्यापासून मी असं वाटतोय की नाही 27 वर्षाचा वाटतोय 27 काय मग अरे 27 वर्षाचा काय 70 वर्षाचा वाटतोय तू तुझ्या मिशा सुद्धा पिकल्या त्या बघ की मिशा पिकल्या त्याला 50 वेळा सांगितलं जरा नीट कलप करत जा म्हणलं याकार दे राहतीच राहू दे तो कसा नीट कर त्यासाठी ना दुकानात रोख पैसे घेऊन जावं लागतं उधार गेल्या हे अशीच चुकावा का ना तू कुणाकडे कलप करतो त्याला सांग रडत खडत गावाकडे आलो लय अंग दुखत या लय गुडका दुखाय लागला आम्ही नाही कलप करत तुमच्या दाढीची कुच पांढरी झाली ती बघा मुद्दाम पांढरी करतो मी मुद्दाम कलब कसे झाले पांढरे लका गावात भिकाकार्य नको केलं या माणसं मग ओळख तरी भिकारी स्वतः भाऊ भाऊ भाऊला भिकारी म्हणतोय बरं अहो मी बघितलंच नाही भाऊंकडे लक्ष गेलं माझ्या लक्षात आलं भाऊ तुमची अवस्था कोणी केली आणि तुम्ही चालत का आलाय बाळासाहेब दिसलं बाळासाहेब दिसले बाळा का वय दिसलं की आख्या गावाला 4 चाकी रंकाळा मारतात बघा अरे गाडी घेऊन पळून आलाय आम्हाला राणा राणात पळवलंय त्यांनी काय बोलतोय मला वय मग काय मग बाळा बाळ्याला सुट्टी नाही दिसल तिथं चोपणार आहे त्याला चांडापणा कोणी करू नका सांगू नका मला सांगा आता कुठे सापडेल तो फिरत होतो घरी असते ना कुठे जाणार आहेत मध्ये पाडायचं नाही सोडवायचं नाही तुम्ही अहो तुम्हाला आणा गेलं असेल तुम्हाला आणा गेलं असेल बाळू काका नाही तसं करणार बाळू काका तुम्हाला किती वेळा मी सांगत होतो भाऊ तसले माणसं सांगत नाही का 17 किलोमीटर चालले हरकत नाही त्यानिमित्ताने आमचा व्यायाम झाला पण त्याला सुट्टी नाही अजिबात माझं घेऊ नको अजिबात पडू नका तुम्ही सुट्टी देणार नाही मी अरे आमिर बघितलं का आमिर
गावचा राजकुमार जा असा चालत गेला तर काय गावची चित राहिली सांग ना तू गणा. पण ही सगळी कुलपत का चालते? हा हा सगळी कुलपत होती पण भाऊ कुलपत नव्हतं. भाऊचा रोज हजार जोडून हजार बैठक्याचा व्यायाम आहे. कसं दाबात चालत होतं एकदम. उज्या बळकोणी असं वागा नव्हतं पाहिजे बरं का. आता बघ जिथं दिसतं ना तिथं इतकं मरस चोर मारते बळका काला. नाही गणा बळकाची नसेल काय चुकी. काय चुकी नाही मारते त्यांना काय सांगू आपण बघू. नाही नाही सांगू म्हणजे मी तर मदत करणार त्यांना हुडकायला. बघच आता तिथं बसलाय बाई हुडकून हुडकून कटाळा आला की राव तुम्हाला. बाळूकाका तुम्ही खाली या पहिल्यांदा खाली या. का धरती पडतेला हो बाळू काका. इकडे तुमच्या मोठं संकट आलंय इकडे बाळू काका. नक्की काय झालंय कुस्ती चिडले ती काय समजलं काय झालंय काय भाऊ कसं चिडलं तुमचं कोणता भाऊ राम भाऊ आमचं. तुम्ही कशाला डोक्यात आप करता माझ्या काय मिळत आमच्याला अजून टपा बसच नव्हतो बाई. काय गोगल लावलाय माझं गोगल आहे राव तुम्हाला गेला कोणी गोगल. काका गावातली चार बोक तुमच्या मागे लागली ती मारायसाठी. कोणाला? तुम्हाला. मला मारा काय केलंय तुम्ही उद्योग असला. कोणी? तुम्ही. माझा काही संबंध नाही मी कोणाला गरीब आणि कशा उद्योग वाढा तुम्ही पण. मी म्हणले ते मारणार आहे तुम्हाला लय मारतो म्हटले होय. काय म्हटले गाडी घेऊन पळून आलाय आम्हाला तिथं सोडून असं म्हणत होतो. आणि गावठीच म्हणतात लय मारणार आहे लय मारणार आहे गणा भी म्हणून तुम्ही मारणार आहे थोडं मारणार म्हणले असते नाही लय मारणार आहे लय चिडले कार छोट्या लय मारतो लय मारतो म्हणले लय मारते म्हणले ती कुठे ती तुम्हाला त्याच्या आधी तुम्हाला सांगायला या कशाला तुम्ही डोक्यात तप केला काय माहिती वाचला. अरे माझं काय मला यांनी फसवून नेले मला लयच तुम्ही कशाला यांच्या नादाला लागायचं. आमिर मी चूक करेल का लागा. मला माहित आहे की तुम्ही चूक करणार नाही पण कशाला काय चूक झाली तरी काय बघून घेणार आहेत का. मी काय करतो अण्णा कुठे जा अण्णा 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 पारा बसले तिथे अण्णा पारा बसले गाडी हिट राहू दे आम्ही तुझा तो करेन मला हुडकून मारते सांगू नको मी कुठं गेलो इथे तुम्ही लपा तो कुठेतरी जाऊ चप्पल. तुम्ही काय दोन तीन दिवस गावात थांबू नका तुम्ही जावा उगच गावले बिवले तर उगच मारले बिरले तर केवढं उचल गावात अजिबात दोन तीन दिवस मग दुसऱ्याच्या गावात जाऊ मग काय होतं त्याला रोट खाण्यापेक्षा आपलं बाहेर बसलेलं बरं नाही आमिर पन्नास वर्ष झाला ऐकतोय मारील बायाला मारील बायाला बाया गाव तू बघ आता तयारी कसा बाया करतोय. नाही नाही मी होय असं सुटणारे इजेच्या व्यागाने आणि वायूच्या व्यागाने. अव पण एवढं झालंय काय एवढी की तुम्हाला सांगते ती काय झाले आमिर ह्यांना त्या शेजारच्या गावातल्या शेतकऱ्याने निवार मारले ते पपया चोरतो म्हणून गावले ती आणि मी गावलो नाही म्हणून मला ताणते ती गाडी तिथं देऊन लावते रामभाऊची चोरे केल्यात. आणि काय म्हणते ती बाळूकाकडे सगळं फासा फसावले म्हणतात वय तू खरंच म्हणत होता निवार चुकले असणार ती बडवल्यात कुतावली असतेली मारण्याची लंगड चालत होती बरं का सगळीच मग काय फक्त आपली बुड अशी ताट झाली फक्त बाळूकाकाव नाव घेते त्या कायला का काय सरपंच एवढं गाय गडबडीत फोन पळत पळत जणू काय धापा लागल्या फोन करता संजू संजू अरे काय वाघ माग लागला होता वय काय झालं गावातली कामं बघितली असती तर परवडलं असतं तुमच्या बरोबर थांबलं असतं तर नको नका अवघड झालं चांगला हात हिसकून पळत होतो काय झालं अचानकच सरपंच हातच हिसकले तर आमचं सरपंच त्यासाठी जिथं सत्ता आहे जिथं तुम्हाला मानपान आहे तिथे थांबायचं असतं उगा हितन आमची संगत सोडायची दुसऱ्यावर जायचं मग रटत घावा लागत्यात मान अपमान सहन करावा लागतो असं मान खाली घालावं लागते. आम्ही तुझं सत्ता अट्टमानाने तुम्ही आम्हाला मानता सरपंच कोणाला मानतात कोण म्हणलं तुला रट्ट खाल्लं. नाही आम्ही कुठं म्हणतोय पण आम्ही उदाहरण देतोय सरपंच. हो सरपंच कोण आहे गावचं कोण आहे मीच आवाजात वाय जरब नाही होय काय असं कोतल्या गत बोलताय. अरे लेट जरी असलो ना थेट मीच आहे ना. पण आम्ही तर वाट बघत बसलो होतो म्हणलं सरपंच काय तरी आता मिळेल घेऊन येतील होय मिळेलचा विषय नाही चेअरमन असं वाटलं तालुक्याला गेले म्हटल्यानंतर वाद मित्रासाठी वाद
काहीतरी आणेल धोड धोड तिचं दोर न दोर सडकल्यात दुखत्यात फक्त मला कमी मारलंय आणि ते बाळासाहेब रामभाऊ सुभाषरावला चांगलं आणि पाटलाला चांगलं सडकले. कधी मारलंय? दुपारी. त्याच्यानंतर 10 मिनिटाला आम्हाला फोन आलता की आपल्या गावचे सरपंच इंटरनॅशनल पुढारी तंटामुक्त अध्यक्ष गावचे पाटील गावचे पाटील त्यांचा इतच्छ सत्कार घेतला त्या गावकऱ्यांनी. सत्कार असं नाही घेतला, पपई मधनं ताणून सत्कार घेतला. सगळं कळतं सरपंच. नका कुणाला सांगू तुम्ही गावात माझी घालू नका. घालू नाही. सकाळी हात हिसकून गाडीत बसवत होता म्हणून म्हणलं. गप्पा नका तुम्ही, मला मारलंय पण थोडं मारलंय. असं द्या, वळीला पळी मिळाली ना. दुखतंय थोडं का मिळाना, पण मिळाले. पण त्यासाठी काय करायचं असतं माहिती का? जिथं आहे तिथंच प्रामाणिक राहायचं. नाही, जिथं मानपण आहे ना तिथं राहायचं असतं. राहतो बाबा, परत नाही जात त्यांच्याकडे. मग तुम्ही गप असा दोघ बी. नाही, मला सोडल्यावर कसा मार भेटतो माहिती? आपण कसं तुम्हाला डालीसारखा असतो का? नाही पुढे आमच्या घरात काय काडी टाकू नका. बायकोला सांगायला मी काय येणार का तुमच्या? नाही, काडी टाकली नसती नाही टाकणार. पण जरा तुम्ही पण आमचा विचार केला पाहिजे. आता आम्ही तुम्हाला सरपंच पदा बसवलं हे लक्षात राहू द्या. उपसरपंच करतो तुम्हाला, थांबून थांबून करतो. कशाचं उपसरपंच करता? ह्यांना 30 शब्द, आम्हाला 30 शब्द. आमचे पण नका तुम्ही काय करू. असू द्या, संध्याकाळी मी तर आंबी हळद आणतो आणि असं पाटान शिकून देतो. शेवटी मित्र आहे. चला, दुखत असं गरम पाणी शिकतो जरा. हे बाळासाहेब, थांबा पाटील, तुम्ही घरी जाऊ, मी रामबाबा बघतो. तुम्ही जा, त्याला कच्चा सोडू नका. तुम्ही घरी जाऊ, बघतो मी रामबाबा. तुम्ही जा, तुम्ही कसं वाटलं? काय झालं? मला अंगळ वळ उठलं की आमच्या ह्या माणसाने मार बसवला. अण्णा आम्हाला गाडी घेऊन पळून आलाय. जेवढा आम्हाला लागलाय ना त्याच्यात 10% तरी ह्याला मारू द्या. थांबा थांबा, उचलू लागतो. हो थांबा, तसा नाही माणूस. थांबा काय झालं? काय झालं म्हणजे त्या माणसं थांबा, त्या माणसाने त्या शेतकऱ्याच्या रानातलं पपई आणल्या, आमच्या हातात दिले आणि त्या माणसाने ना खाली पाडू पाडू मारलाय आम्हाला. अनंत पळून आलंय गाडी. थांबा, कसं गेलं? काय माझं काय संबंध आहे सुभाषराव? मला तुम्ही दबाव आणला का माझ्या? पपई कोणी दिला आम्हाला आणून? तुम्ही घेतलं राव, मी घरी चालवलं. अध्यक्ष बाळासाहेब तसं कधी कुणाची शपथ पाय देणार? माझा जुना अनुभव आहे, हे कुणाच्या होऊन कधी नादी लागत नाही. काय तरी झालं असेल? सटेन बुद्धी नाटे म्हणतात तुमच्या भ्रमेष्ट होऊ नका. अनुभवाची बुद्धी नाही. अण्णा काय झालं पाहिजे? मी खरं खरं सगळं सांगतो. सांगा काय झालं? मला ह्यांनी फसवून नेलं. माझं 3500 रुपये ह्यांनी काढून घेतलं दारूच्या नशेत. मला कळलं अण्णा. आणि जेवाय घातलंय? काढून नाही घेतलं. मी जेवाय घातलं होय तुम्हाला. मग मी म्हणलो हौस आली मला जेवायचा. अरे बाळा, मला पैसे खर्चा. आम्ही जेवलो पण पुण्य कुणाला लागलं असतं? काय पुण्य, काय महत्वाचं? परिस्थिती बघा, तुम्हाला मारलं होय तिथं बागा देऊन. मारलं कोणी बाळ्या? मारलं कोणी शेतकरी ना? मग दमायचं शेतकऱ्याला मारा की गरीबाव काट आहे. तू कशाला चोरी करायची? पपई ती शेतकरी मला म्हणला घेऊन जा, माझ्याकडे हिसकून घेतले ह्याने पपई ती गाणी. शेतकऱ्याला राग आला आणि अण्णा तुम्हाला सुद्धा हिशेबी देत होता माणूस. बापू हे धंदेत का? ऐका अण्णा, हे खोटं नाटं बोलतात. त्या माणसाने एवढं मारलं अण्णा सळा सळा करतोय आमचं. बर, पळून याची गरज होती का अण्णा आम्हाला? असं करा, मी त्या शेतकरी जाऊन माफी मागतो. माझे 3500 रुपये द्यावा त्यांनी. जेव्हा घातलं माझ्या पेट्रोलला पैसे. परिस्थिती बघा राव, 3500 माझं औषधाचं पैसे घ्यायचं, औषधाचं पैसे म्हशीच्या. त्यांनी माझं 3500. मग मी शेतकऱ्याकडे जातो, शेतकऱ्याला म्हणतो परत मार्ग ह्यांचा माघारी, माझं पैसे द्या. सुभाषराव आपण काय करू?
50-50 याचे पैसे वर्गणी गोळा करून लगेच सगळ्यांनीच खाल्ले, सगळ्यांनीच प्रवास केलाय, आणि ह्याला त्या शेतकऱ्याकडे नेऊ आणि आमच्या एवढंच मारा म्हणू. मला कसं मारतील ते रामभाऊ? हो थांबा, मला मारा रामभाऊ. चुकले सुभाषराव, ही चुकी नाही. तंटामुक्तीच्या अध्यक्षासमोर हा माणूस मला फाशी द्यायची भाषा करतोय. तुमची मुख्यमंत्र्यांना फोन करेल. रामभाऊ तुमची पण चूक होती. बाळासाहेबांच्या खिशात पैसे दिसलं की तुम्ही एक जण आम्हाला हितनं सांगितलं असताना पंचायत समितीत जाताना बाळासाहेबांच्या खिशात पैसे आणि ते खर्च करायचे आम्ही आलो नसतो. खायला तुम्ही बी पुढे होता की कमी एकट्याने खाल्ली. माझी चूक होती तशी तुमची पण चूक होती का नाही? बाळासाहेबांचं बिचाऱ्याचं गरीबाचं पैसे आपण खर्च केलं. गरीबाव असा अन्याय करणका काय पुढारी रामो. माणसं ओळखाय शिका, पाप लागेल तुम्हाला पाप. आणि तुम्ही शिव दिले आणाल दवा. मी कसं सण केलं? मला अक्षरशः सैनिक वर होत नव्हतं. मला नव्हते शिव दिल्या. ऐका, जे काय तुमचं पैसे खर्च झालं ते आम्ही चौघ जण वर्गणी देतो. लगेच टाका. लगेच नाही का? उद्या उद्या वर्गणी. माझा फोन त्याला माझ्या वाटली होती. फोन पेचा माझा प्रॉब्लेम झाला. कधी फोन मध्ये पैसे त्या माणसाला सांगा दारू पिऊ नका. नीट वागा बाळासाहेब. तुम्ही माझ्या गाड्यातलं ताईतय पण हे असं करू नका. दारू पिऊ नका. तुम्ही दारूमुळे हे सगळं होते. मला अण्णा दारू प्यायची हौस आहे का हो, पण मला असली गद्दार मित्र भेटला देवाने ही दिली ती. मला ह्याच्याशिवाय करमत नाही आणि त्यांना माझ्याशिवाय करमत नाही. मला घेऊन जाते आणि मला तिथं होते ती. मित्र मित्राला भेटे, मनाचा संदेश फिटे. उद्ध्वस्त करी दारू, संसार उद्ध्वस्त करी दारू. दारू स्पर्श नको करू बाळ्या. आणि दारू या मित्राला फसवल्यात फार फार चप्पल पडेल. आमच्याकडून चूक झाली. जे काय तुमचं जेवढं पैसे खर्च झालं ते आम्ही वर्गणी गोळा करून थांबा. एक कळत नाही, इतके जिवलक तुम्ही एकमेकाचं. फार जीवगी आहे उठल्यासारखं एवढं दाव. लहानारा मधील मरते काही लहान होती लहान एवढीशी दाव बसली. मी संभाळ्यात माझी मला माहिती कधी. तुम्ही घरी जा. अण्णाला मागवा ती दोन्ही. तुम्ही घरी जा. आमच्या ह्याच्याकडे खाती. 140 किलोचा रेडा वर बसून आम्हाला बुक्या घालत होता. तुम्ही नाही. चला चला माझ्यावर चला.